हाय फ्रेंड्स, शिल्पा ड्रीम्स या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत व्हॅनिला प्रेमिक्सपासून व्हॅनिलाचा स्पंज कसा तयार करायचा, म्हणजेच व्हॅनिला बेस कसा तयार करायचा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी एका बाउलमध्ये मी 1.5 कप व्हॅनिलाचं प्रेमिक्स घेत आहे. हा जो माझा मेजरमेंटचा कप आहे हा 180 ml आहे, म्हणून मी 1.5 कप घेणार आहे. म्हणजेच 1/2 किलोच्या केकसाठी 200 ग्रॅम प्रीमिक्स हे आपल्याला हवं आहे, त्यासाठी 1.5 कप घेत आहे मी. त्यानंतर यामध्ये 2 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे. तेलही कमी जास्त करायचं नाही आहे. जर तेलाची क्वांटिटी कमी जास्त केली तर आपला केक पाहिजे तेवढा स्मूथ होणार नाही, म्हणून 200 ग्रॅम प्रीमिक्ससाठी 2 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आहे. पाण्याची क्वांटिटी प्रीमिक्सच्या ब्रँडनुसार म्हणजेच प्रीमिक्सच्या कंपनीनुसार कमी जास्त होऊ शकते, म्हणून आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आहे प्रीमिक्समध्ये. अशा प्रकारे आपल्या केकचं जे बॅटर आहे कंटिन्युअसली 2 ते 3 मिनिट व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. हे केकचं बॅटर तयार करत असताना एका दिशेने हे बॅटर मिक्स करायचं आहे, म्हणजे केक व्यवस्थित तयार होतो. त्यानंतर हा केकचा टिन घेतलेला आहे मी. ह्या केक टिनला व्यवस्थित असं ऑइल ग्रीसिंग करून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित सगळ्या साईडनी लावून घ्यायचं आहे, अशा प्रकारे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर मैदाही व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा आहे, म्हणजेच केक टिनला तेल आणि मैदा व्यवस्थित सगळ्या बाजूने तसेच कडेने व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. म्हणजे आपण जे केकचं बॅटर ओतणार आहोत ते व्यवस्थित तयार होताना आपला केक टिनला चिटकत नाही, व्यवस्थित असा बाहेर निघतो आपला केक. अशा प्रकारे व्यवस्थित मैदा आणि तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे पूर्ण केक टिनला. त्यानंतर ह्या केक टिन मध्ये आपलं जे केकचं बॅटर आहे ते ट्रान्सफर करून घ्यायचं आहे केक टिन मध्ये. त्यानंतर हे बॅटर केक टिन मध्ये ओतल्यानंतर हा केकचा जो टिन आहे तो 4 ते 5 वेळा व्यवस्थित असा टॅप करून घ्यायचा आहे अशा प्रकारे, म्हणजे त्या केक टिन मधले एअर बबल निघून जातात आणि आपला केक एकसारखा असा फुगतो. त्यानंतर ही कढई मी 10 मिनिट प्रीहीट होण्यासाठी ठेवली होती. त्यामध्ये एक रिंग ठेवलेली आहे, त्या रिंगवर आपला केक टिन ठेवलेला आहे. सुरुवातीचे 10 मिनिट हाय फ्लेमवर, नंतरचे 20 ते 25 मिनिट लो फ्लेमवर केक बेक होऊन द्यायचा आहे. त्यानंतर 20 ते 25 मिनिट झालेले आहे. आपण टूथपिकच्या साह्याने आपला केक तयार झालेला आहे का नाही पाहू शकतो. टूथपिक क्लीन आली म्हणजे आपला केक व्यवस्थित असा तयार झालेला आहे. त्यानंतर हा केक 1 तास थंड होऊन द्यायचा आहे. त्यानंतर केक टिनमधून हा केक आपल्याला डिमोल्ड करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपण असं चाकूच्या साह्याने केकच्या कडा ह्या लूज करून घेणार आहोत आणि केक हा केक टिनमधून डिमोल्ड करून घेणार आहोत. अशा प्रकारे बघू शकता केक टिनला केक चिकटलेला नाहीये. अशा प्रकारे आपला केक हा खूप सुंदर असा केक तयार झालेला आहे. तितकाच स्पॉन्जी, तितकाच सॉफ्ट आणि तितकाच सुंदर असा आपला व्हॅनिलाचा स्पॉन्ज तयार झालेला आहे. म्हणजेच व्हॅनिला प्रीमिक्सपासून आपला व्हॅनिलाचा स्पॉन्ज तयार झालेला आहे, व्हॅनिलाचा बेस तयार झालेला आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर आपल्या शिल्पा ड्रीम्स या चॅनलला लाईक करा, शेअर करा, तसेच सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत सुरक्षित राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा.